ते आई वडिलांनी विश केलं तर बाजारी विश नाही केलं पण तुझ्या संपर्कात आलं मला 100-200 मित्र मिळाले मला त्यांनी विश केलं मला फार बरं वाटलं. ही ताकद असते एकत्र येण्याची. त्यामुळे एकत्र येणे सुरुवात आहे आणि एकत्र येणं चांगली कामं बरीच होतात. आपण सगळ्यांनी अशाच प्रकारे एकत्र येत राहू प्रयत्न करत राहू. समस्या आहेत तर असणारच आहेत पण त्या सोडवणार कोण आहे? आपणच सोडवणार आहोत. त्यात काय प्रश्नच नाही की आपण त्या समस्या 100% सुटणार आहेत पण कोण सोडवणार? कोण सोडवणार? भगवान श्रीकृष्ण भगवान राम आता तर येणार नाहीत. येशू ख्रिस्त किंवा मोहम्मद पैगंबर तर काय येणार नाहीत. गौतम बुद्ध तर काय येणार नाहीत. शेवटी तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. अमरराव पै म्हणलेत तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्यामुळे एक वाक्य लक्षात ठेवा की जे काय करायचं ते आपल्यालाच करायचं आहे आणि त्यातले बरेच कसं काटावरती असतात. काय करतोय काय होते काय चाललंय बरं चाललंय का वर्गणी लगेच युटर जाऊ द्या. हौशे नवशे कौशे असणार आहेत पण त्याच्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. एक सर्वे आला होता पॉलिटिकल सर्वे शेवटचं उदाहरण देतो आणि संपवतो. तुम्हाला माहिती आहे का इलेक्शन मध्ये मतदान किती टक्के होते? 50%. म्हणजे उदाहरणार्थ 100 जर मतनोंदणी झाली असेल तर 50% मतदान होतं. म्हणजे किती पदं पडतात? 50. आणि त्या 50 पैकी समजा उमेदवार जर 10 उभे राहिले असतील 10 आणि जर निवडून कोण येतो ज्या उमेदवाराला 8 पदं पडतात ते का मतं डिवाइड झाली आणि मग सगळ्याला 5-5 पडली आणि एकाला 8 पडली आणि जिंकलं किती 3-4, 3-4, 8 मतं किती होती? 100 पडली किती? 8 50 नोंदणी झाली 10 उमेदवार प्रत्येकाला एका 3 पडली 4 पडली जास्त कोणाला पडली 8 वाला निवडून कोण आला 8 वाला. म्हणजे 100 मतदार असणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व कोण करतोय? 8 मत असणारा. आपलं पण म्हणायचं हाच उद्देश आहे की 180, 200, 500 असू द्या पण आज आपण 80-90 आलो आपण मेजॉरिटी मध्ये आहोत. आपल्या आसपास पण कोण नाहीये मग लीड कोण करणार? आपणच करणार. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या युनिटचा अध्यक्ष आहे आपल्या युनिटचा नेता आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे. तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं आणि आगामी काळात 2 महत्वाचं आंदोलन आपल्याला करायचे आहे. त्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रात इथून होणार आहे खबरदार आंदोलन आपण जे म्हटलं आणि अधिवेशन. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.